खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे. भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही. बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही. दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे. केवळ मतांच्या करता कशाप्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही. हिंदी में बताइए, राहुल गांधी ने किस तरह से अमेरिका में जाकर बोला? राहुल गांधी का असली चेहरा और कांग्रेस पार्टी का असली चेहरा ये विदेश में उन्होंने जो वक्तव्य दिया है इससे पूरे तरीके से स्पष्ट हुआ है. क्योंकि राहुल गांधी यहाँ तो संविधान बचाने की बात करते हैं और वहाँ जाकर आरक्षण समाप्त करने की बात करते हैं. कभी भी कांग्रेस ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का और संविधान का सम्मान नहीं किया. ये वही कांग्रेस है जिसने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को दो बार लोकसभा में जाने से रोका और उन्हें षड्यंत्र करके पराजित किया. इन्होंने कभी भी बाबा साहेब का सम्मान नहीं किया और आज तो ये जो वक्तव्य सामने आया है इससे इनका असली चेहरा सामने आया है.